विलास इकडे बघ. विलास गोंदकर, आपण हा काय उपक्रम घेतला आहे आणि याचा उद्देश काय आहे? हा कार्यक्रम स्वच्छता अभियानच्या दृष्टिकोनातून घेतला आहे. आमचं अवसान मान गणेश मंडळ शेवटच्या दिवशी पूर्ण गणपती पुढे गेल्यानंतर मागे जाऊन आम्ही पूर्ण म्हणजे सगळा रस्ता साफ केलेला आहे. त्यानुसार मला असं सुचलं की आपल्या गल्लीत ह्या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या समोर 10-15 वर्षापासून इथं लोक लघवी करत होते आणि घरचा कचरा आणून टाकत होते. त्या ह्याच्यातून मी माझ्या वाढदिवसानिमित्त इथं साफसफाई करावं असं म्हटलं आणि आमचे नगरसेवक शैलेश स्वामी यांना सांगून मी त्यांनी 2-4 माणसं दिली आम्हाला, साफसफाई केली. त्यानंतर आम्ही 2 टँकर बोलवून आमचे सर्व मित्र गचाटे वगैरे सगळे मित्र कंपनी ह्यांनी मिळून सगळं पाणी मारून साफ केली. हां, आणि तिथे जवळपास आम्ही 7 झाडे लावली आहेत आणि इथं 6 बँचेस ठेवलेले आहेत. आणखीन 6 बँचेस आम्हाला मिळणार आहेत उद्या चालून. काय सांगाल लातूरकरांना? लातूरकरांना एक असं स्वच्छता अभियान प्रत्येक वार्डामध्ये राबवलं पाहिजे. पवारजी, काय सांगाल आपण, स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू केले लातूरकरांनी. आज या ठिकाणी औसा हनुमान गणेश मंडळाच्या या मित्रमंडळीने एक आगळावेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी केलेला आहे. विलास गोंदकर यांचा वाढदिवस साजरा करत असताना लातूर शहराला एक लातूर शहरामध्ये वाढदिवस कशा पद्धतीने करावा ही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे आठवण करून देते. विलास गोंदकरचा वाढदिवस करत असताना त्यांनी या पोस्ट ऑफिसच्या समोर वृक्षारोपण केलं, ज्येष्ठ नागरिकासाठी बँचेस ते इथं निर्माण केले आणि त्याला खऱ्या अर्थानं साथ दिली आमचे नगरसेवक शैलेश स्वामी यांनी. खरं म्हणजे आज 2 दिवसापूर्वीच आम्ही स्वच्छता अभियान लातूर शहरामध्ये सुरू केलं आणि आज लातूर शहराचे जागरूक नागरिक प्रत्येक गल्लीबोळामध्ये या अभियानाला खऱ्या अर्थाने साथ देतात याचंच एक प्रतीक म्हणून आज या ठिकाणी वृक्षारोपण असेल, ज्येष्ठ नागरिकासाठी बसण्यासाठी बेंचेस असतील आणि इथली स्वच्छता, गेली कित्येक वर्ष इथं जी घाण इथं साचत होती ती स्वच्छता या सगळ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होते. खरं म्हणजे आज औसा हनुमानच्या गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांच्या मनापासून आभार मानतो की गणेश मंडळाचं ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळी त्यांनी लातूरकरांना एक आगळं वेगळं काम दाखवून दिलं. गणेश मंडळ पुढं विसर्जन चालू असताना त्यांनी पाठीमागून सगळे रस्ते साफसफाई केले, त्याबद्दल विलास गोंदकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो.